स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। शिवसेनेकडून तासगाव शहरासाठी 1 कोटी मंजूर, अजून 4 कोटी प्रस्तावित, संजय विभूते। शिवसेनेचा तासगाव शहरात एकही नगरसेवक नसताना देखील राज्यातून तब्बल 1 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला, आणखीन 4 कोटींचा निधी लवकरच येईल। आम्ही लोकांचे कामे करण्यासाठी सदैव तत्पर आहोत, जितका निधी लागेल तो मंजूर करून शहरात अनेक कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे। मात्र अनेक वाड्या वस्त्यांवर रस्त्यांची, गटारांची, पथदिव्यांची जी कामे आहेत ती लोकांनी त्या भागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून मदत करावी, ती कामे आम्ही पूर्ण करून दाखवू असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी यावेळी तासगावमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान केला। तासगाव येथील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळी त्यांच्याबरोबर तालुका प्रमुख प्रदीप माने, शहर प्रमुख विशाल शिंदे, संजय चव्हाण, शाखा प्रमुख सुशांत पैलवान, साहेबराव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। पाहूयात काय म्हणतायत जिल्हा प्रमुख संजय विभूते। शिवसेनेचे तासगाव शहर आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तासगाव शहरातील विविध विकास कामाच्या मागण्या शिवसेनेचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे केलेल्या होत्या आणि त्याची पूर्तता या ठिकाणी नगरविकास मंत्र्यांनी केलेली आहे। तासगाव शहरासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून 60 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि विशेष रस्ता अनुदानमधून 40 लाख रुपयाची मंजुरी, अशी एकूण 1 कोटी रुपयाची विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून तासगाव शहरासाठी मंजूर झालेले आहेत। या कामाचा शुभारंभ सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते लवकरच आम्ही या ठिकाणी घेणार आहे। तासगावकरांना आमचं आव्हान आहे की आपल्या प्रभागामधील, उपनगरामधील अजून काही समस्या असतील, अजून काय आपल्याला कामं शिवसेनेकडून अपेक्षित असतील, तर ती कामं तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी, आमचे पदाधिकारी शहर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, त्यांना सुचवा। 100% शिवसेना आपल्या मागण्यांचा विचार करून शासन दरबारी मांडून सोडवल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला तासगाव विकासाच्या दिशेने न्यायचं आहे, विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षात काम करून दाखवून लोकांना अपेक्षित असलेलं तासगाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तासगावकरांनी सुद्धा शिवसेनेला सहकार्य करावं, एवढीच विनंती या निमित्तानं करतो।